नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण निर्यशम डाळिंब उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं आणि त्याला कुठली कुठली क्वालिटी पाहिजे हे आपण या ठिकाणी आज बघणार आहे। आम्ही स्मार्ट ॲग्रीच्या माध्यमातून गेली सात वर्षामध्ये असंख्य शेतकऱ्यांचं डाळिंब निर्यातीमध्ये यशस्वीपणे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि 700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आतापर्यंत स्मार्ट ॲग्रीच्या माध्यमातून डाळिंब युरोपला एक्सपोर्ट केलेले आहे। तर एक्सपोर्ट काय आहे, कशा पद्धतीचे क्वालिटीचे डाळिंब आपल्याला लागतं ते या ठिकाणी आपण आज बघणार आहोत आणि कुठलाही शेतकरी आपण जर चांगले प्रयत्न केले तर आपण नक्कीच डाळिंब शेतीमध्ये निर्यशम डाळिंब आपण प्रत्येकजण शेतकरी करू शकतो। फक्त त्याचा जो सीझन आहे तो कुठला असायला पाहिजे, काय त्या गोष्टी थोडक्यात महत्त्वाच्या आहेत। तर साधारण ज्या भागात जून जुलै ऑगस्टमध्ये धरल्या जातात त्यांना आपल्याला युरोप एक्सपोर्टचा जो मार्केट जो आहे तो आपल्याला मिळतो। साधारण 15 नोव्हेंबर पासून ते साधारण फेब्रुवारी एंड पर्यंत हा पिरियड असतो की या पिरियड मधला माल हा युरोपला एक्सपोर्ट होतो, बरोबर। तर त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी बघूया की आता डाळिंब शेतीची परिस्थिती सध्या काय आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने एक्सपोर्टमध्ये आपल्याला काम करता येईल। तर आपण या ठिकाणी बघू शकतो की डाळिंब एक्सपोर्टला एक्सपोर्टेड डाळिंब कसं पाहिजे बाबा, बरोबर। तर आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डाळिंब शेतीमध्ये सध्या डाळिंबात काय परिस्थिती सुरू आहे, वातावरणामुळे किंवा रोगराईमुळे सध्या शेतकरी फार परेशान आहेत, पण त्यातनं सुद्धा जर चांगल्या पद्धतीने जर नियोजन केलं तर आपण नुसतंच डाळिंब चांगलं काढू शकत नाही तर युरोप एक्सपोर्टचा पण डाळिंब आपण करू शकतो। तर आपण या ठिकाणी काही फोटो बघताय, शेतकऱ्यांचे आपल्या भागातले शेतकरी आहेत, म्हणजे महाराष्ट्रामधले शेतकऱ्यांचे प्लॉटचे फोटो आहेत हे। तर आपण या ठिकाणी बघू की कशा पद्धतीनं आपल्याला डाळिंब पिकवायचं आहे आणि कुठली क्वालिटी युरोप एक्सपोर्टसाठी गरजेची आहे। आता एकंदरीत सुरू करण्यापूर्वी आपल्याला काय स्कोप आहे डाळिंब शेतीमध्ये, तर जगामध्ये जेवढं डाळिंब उत्पादन घेतलं जातं त्याच्या 85% क्षेत्र हे फक्त भारतामध्ये आहे। म्हणजे आपण भारत हा जगातला सर्वाधिक डाळिंब उत्पादन करणारा एक नंबरचा देश आहे, बरोबर। त्यामध्ये महाराष्ट्र सगळ्यात आघाडीवर आहे। हे जरी असलं आपलं, जरी आपण एक नंबरला असेल पण एक्सपोर्टमध्ये आपली काय स्थिती आहे हे पण आपण या ठिकाणी बघूया। जरी आपण उत्पादनामध्ये नंबर एक असेल पण एक्सपोर्टमध्ये आपण खूप माग आहे। एकूण जेवढं डाळिंबाची निर्यात चालते इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्यामध्ये फक्त 5% शेअर आपला आहे आणि या उलट स्पेन सारखा देश आहे की ज्याचं उत्पादन पण 5% आहे पण एक्सपोर्टमध्ये त्याचा शेअर आहे 40%, म्हणजे 40% त्याचा शेअर आहे। भारतामध्ये जे डाळिंब उत्पादन केलं जातं त्याच्या फक्त 0.2% डाळिंब हे युरोपला एक्सपोर्ट होतं, किंवा आपण जे काही देशांमध्ये एक्सपोर्ट करतो एकूण उत्पादनाच्या फक्त 0.2% आपण एक्सपोर्ट करतो। त्याच्या विपरीत जर दक्षिण आफ्रिकेसारखा देश आहे की जो एक्सपोर्ट ओरिएंटेड शेती करतो पूर्ण, आणि 2016 मध्ये मला पण ती शेती बघायची संधी मिळाली कारण त्यांनी प्लांटेशन केल्यापासूनच त्यांनी एक्सपोर्ट ओरिएंटेडच प्लांटेशन केलेलं आणि त्या पद्धतीनं ते नियोजन करतात, त्यामुळे ते प्रॉफिटेबल चांगल्या पद्धतीने त्यांना प्रॉफिट मिळते। तर आपल्याकडे प्रचंड स्कोप आहे डाळिंब शेतीला एक्सपोर्टच्या माध्यमातून, ठीक आहे। तर आपल्याला एक्सपोर्टमध्ये कशा पद्धतीची क्वालिटी लागते हे आपण या ठिकाणी बघणार आहे। तर निर्यातीसाठी काय क्वालिटी लागते आपल्याला, तर पहिलं तर जे डाळिंब आपण पिकवणार आहे ते एक समान त्याला गोलाकार गर्द गुलाबी रंग असेल पाहिजे। फळाचं वजन 250 ते 380 ग्रॅम, म्हणजे 200+ चालतं आपल्याला पण 250 असेल तर अतिउत्तम। म्हणजे 3.5 किलोचा बॉक्स असतो त्यामध्ये 10 पासून ते 14 पर्यंत फळं आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहेत। शुगर त्याची ब्रिक्स आहे 15 ब्रिक्स पाहिजे त्याच्यामध्ये। तर आपण एक याच्यामध्ये बघू शकतो की एक्सपोर्टमध्ये आपल्या भागामध्ये म्हणजे महाराष्ट्रात बऱ्यापैकी सगळीकडे सूर्यप्रकाश चांगले असल्यामुळे ब्रिक्सचा फारसा प्रॉब्लेम आपल्याला कुठे जाणवत नाही आणि डाळिंबाचे जे दाणे आहेत त्याला एकसारखी गर्द गुलाबी आणि मऊ दाणे पाहिजे आणि त्याला स्पेशल चांगली टेस्ट यायला पाहिजे आणि फळावरती ओरखडे थ्रिपचे चट्टा हा 5 mm पेक्षा जास्त असायला नाही पाहिजे। म्हणजे थोडे डाग असतील तर चालतील पण 5 mm पेक्षा जास्त असायला नाही पाहिजे, ही काळजी आपण घेतली पाहिजे। एक्सपोर्ट करत असताना सनबर्निंग असेल किंवा थ्रिप्स असेल ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत। खालच्या पाकळ्या त्याच्या व्यवस्थित असायला पाहिजे हार्वेस्टिंगच्या वेळेस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेवटी 200 केमिकल आहेत त्या 200 केमिकल पासून ते मुक्त पाहिजे। म्हणजे त्यासाठी जे पूर्ण क्रॉप शेड्यूल जे आपण वापरणार आहे ते जर आपण प्रॉपरली वापरलं तर आपण नक्कीच रेसिड्यू फ्री डाळिंब आपण या ठिकाणी उत्पादन करू शकतो। कशा पद्धतीने करायचं, त्याची सोपी पद्धत काय आहे हे आम्ही तुम्हाला थोडक्यात तुम्हाला सांगतो याच्यामध्ये। तर आम्ही मागच्या 8-9 वर्षामध्ये एक सिस्टम डेव्हलप केलेली आहे
या सिस्टमच्या माध्यमातून जर आपण त्याचा वापर केला तर आपण एक्सपोर्ट क्वालिटीचे डाळिंब आपण या ठिकाणी पिकवू शकतो. तर त्याच्यामध्ये आम्ही एक पिक्युअरी मॉडेल डेव्हलप केलेलं आहे. तर या मॉडेलच्या अनुषंगानं आपल्याला प्रतिझाड उत्पादन आपल्याला वाढवायचं आहे. डाळिंब शेतीमध्ये आपण प्रतिझाडाचं उत्पादन वाढवू शकतो, क्वालिटी त्याचं इम्प्रूव्ह करू शकतो, रेसिड्यू फ्री बनवू शकतो आणि त्याचं एक्सपोर्टचं पण पूर्ण सगळं आहे. तर हे ऍक्च्युली हे स्मार्ट ऍग्री मॉडेल काय आहे, पिक्युअरी मॉडेल ज्याला आम्ही म्हणतो. तर शेतकरी आणि एक्सपोर्टर यांचा समन्वय करतो आपण. ज्यावेळेस आपला माल विक्रीला तयार होतो तेव्हाच व्यापारी आपल्या प्लॉटमध्ये येतात आणि आम्ही त्यांना म्हणजे त्यांना इन्व्हाइट करतो आपल्याकडं आणि त्या पद्धतीनं तुमचे मग त्याची क्वालिटी मग लॅब रिपोर्ट हे बघून पुढचं डील होतं. याच्यामध्ये लागवडीपासून ते निर्यातीपर्यंत पूर्ण सगळं आपण एकाच याच्यामध्ये सोल्युशन देतो. याच्यासाठी एक साधं सिम्पल मोबाईल ऍप्लिकेशन आपण बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये 365 दिवसाचं पूर्ण नियोजन तुम्हाला युरोप एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून मिळणार आहे. आणि शेतकऱ्यांचा जो पहिल्या वर्षीचा नफा आणि युरोप एक्सपोर्टचा नफा आहे 9 ते 10 पट त्यांचं प्रॉफिट वाढलेलं आहे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेतो, शेतकऱ्यांना एक्सपोर्ट संदर्भात सगळं माहिती देतो, कशामध्ये असतं, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी एक्सपोर्टच्या विजिट करतो, स्टोरेज, गुड हाऊस, पॅक हाऊस त्याचे, आणि त्यामध्ये त्यांचा कॉन्फिडन्स वाढल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्ही आपण डाळिंब आपण तयार करू शकतो. आणि मॅक्झिमम 70%, 80%, 90% जर आपलं नियोजन व्यवस्थित असेल तर 90% माल पण एक युरोप एक्सपोर्टचा आपण काढू शकतो. तर हे मोबाईल ऍप्लिकेशन अनेक शेतकऱ्यांनी मागच्या 3-4 वर्षामध्ये वापरलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी त्याला रिस्पॉन्स देत आहेत. ही टेक्नॉलॉजी आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यावर देत होतो. आता ही मोबाईल ऍप्लिकेशन माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना आपण ही टेक्नॉलॉजी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये आपण देऊ शकतो. त्या अनुषंगाने ही मोबाईल ऍप्लिकेशन आपण डेव्हलप केलेलं आहे. आपण सर्व शेतकऱ्यांनी हे ऐकून याचा थोडासा आपल्या क्रॉप शेड्यूलमध्ये जर वापर केला मोबाईल ऍप्लिकेशन तर नक्कीच आपलं डाळिंब शेती सोपी होईल. तुम्हाला डे टू डे जे काम करायचं आहे, काय फवारणी करायची असेल किंवा काय निर्णय घ्यायचा असेल, कुठली फवारणी करायची, तर ह्याच्यामध्ये वातावरण आधारित ही सगळं याच्यामध्ये शेड्यूल आहे. तर त्या अनुषंगाने आपण कुठलं आंतरवय औषध कधी वापरलं पाहिजे, स्वर्जन्य औषध कधी वापरलं पाहिजे, डस्टिंगचा वापर कधी करायला पाहिजे, ह्या गोष्टीचं जर आपण व्यवस्थित नियोजन केलं वातावरणाच्या अनुसार तर आपण चांगल्या पद्धतीनं डाळिंबातले जे बुरशीजन्य रोग असतील किंवा बॅक्टेरिया तेल आहे याचं चांगल्या इफेक्टिव्ह पद्धतीने आपण नियंत्रण मिळवू शकतो. तर हे मोबाईल ऍप्लिकेशन आहे. तुम्ही स्मार्ट ऍग्री पोमोग्रेट म्हणून हे यूट्यूबवरनं सॉरी प्ले स्टोअरवरून हे तुम्ही डाउनलोड करू शकता. ह्याच्यामध्ये जेवढी तुम्हाला माहिती भरता येईल तेवढी माहिती भरा. त्यानंतर तिथं लोकेशन सेट करायचं आहे ते तुम्हाला जेवढं तुम्ही करायचा प्रयत्न करा. एखादं काही गोष्ट राहिली असेल तर आम्ही तुम्हाला ऑफिसमधून त्याच्यावरती मार्गदर्शन करू. आणि हे जेव्हा डाउनलोड करू आपण तर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये पुढच्या 5 दिवसाचं वातावरण दिसतं. त्या आधारे तुम्ही फवारण्या काय केल्या पाहिजे ह्याचं पूर्ण 365 दिवसाचा प्रोग्राम आहे आपला. हा, त्या पद्धतीने तुम्ही जर काम करत गेले तर कमी खर्चामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं रोग यायच्या अगोदर आपल्याला पूर्वकल्पना येते की कधी रोग कुठल्या वातावरणात रोग तयार होतो. त्या अनुषंगाने आपण सगळं प्रयत्न या ठिकाणी करतो. तर हा छोटासा व्हिडिओ मी त्यासाठी बनवला की जे शेतकरी इच्छुक असतील युरोप एक्सपोर्टसाठी त्यांनी नक्कीच हा जे नंबर दिले याच्यावरती संपर्क साधा. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक ठोका. धन्यवाद.